नमस्कार गरजा महाराष्ट्र न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनब्रोग स्वागत मी आयाज मोहसेन सर्वप्रथम पाहूया आजच्या ठळक बातम्या राम मंदिर बाबरी मस्जिद विवादावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आपसात तडजोड करण्यासाठी फिर्यादी तसेच बचाव पक्ष यांची अखेर तयारी विवादित जागेवर मंदिर आणि मस्जिद दोघांचीही होणार निर्माण राहुल गांधी सुट्टीवर गेल्याने विरोधकानंतर आता पक्षांतर्गत ही टिकेची झोड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी दिला गांधी यांना घरचा आहेर आणि भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे मोदी सरकार इंग्रजांपेक्षाही जास्त जुलमी अण्णा हजारे यांचे प्रतिपादन विधेयक मागे न घेतल्या छेडणार देशभर आंदोलन आता सविस्तर बातम्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सुट्टीवर गेल्यानं वाद निर्माण झाला असताना दिग्विजय सिंह यांनी सुट्टीवरून घरचा आहेर दिलाय त्यांना लोकसभा पाठोपाठ विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा झालेला दारुण पराभव झाल्यानं राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत यात भरीच भर म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर काँग्रेसची कोंडी झाली आहे अर्थसंकल्पीय सारख्या महत्त्वाच्या अधिवेशनात पक्षाच्या उपाध्यक्षांना सुट्टीवर जाणे अयोग्य असल्याची टीका सुरू असताना या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सुद्धा ट्विटरद्वारे राहुल गांधींना घरचा आहेर दिला आहे ते म्हणाले की पक्षाच्या पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी राहुल गांधी जर सुट्टीवर जात असतील तर यात गैर काही नाही फक्त सुट्टीसाठी योग्य वेळ निवडण्याची गरज होती अयोध्या येथील वादग्रस्त भूमीवरून सुरू असलेल्या वादावर आता तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झालेली आहे अनेक वर्ष रखडलेला हा वाद आता बाहेर मिटवण्याच्या हालचाली सुरू झालेला आहे एकूण एकरच्या या जागेवर मंदिर आणि मस्जिद दोघी बांधल्या जातील आणि दोघांच्या मधोमध शंभर फूट उंच भिंत बांधून या जागेचे विभाजन करण्यावर दोन्ही पक्षगारांचे एकमत झाले गेल्या पासष्ट वर्षापासून अयोध्या येथील राम जन्मभूमी बाबरी मस्जिदचा वाद हा निरंतर सुरूच आहे या वादावर कोर्टाबाहेर समोपचारानं तोडगा काढण्यासाठी सोमवारी मुस्लिम समाजाचे पक्षकार हाशिम अंसारी आणि हिंदू समाजाचे पक्षकार आखाडा परिषदेचे महंत ज्ञानदास यांच्यात बैठक पार पडली बैठकीविषयी माहिती देताना महंतदास म्हणाले आम्ही आमच्या प्रस्तावासंदर्भात सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि प्रमुख अध्यात्मिक गुरूंशी चर्चा केली आहे त्यांनी आमच्या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय लवकरच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेऊन आमचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडू असे दास यांनी म्हटले भूसंपादन कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना देशोदडीला लावणारे मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही जुलमी आहेत असे वक्तव्य अण्णा हजारे यांनी केले या सरकारमुळे सर्वसामान्यांचे नवे तर उद्योगपतींचे अच्छे दिन आले असा टोलाही त्यांनी लगावला भूसंपादन अध्यादेश मागे न घेतल्यास देशभर पदयात्रा आणि जेल भरून आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय भूसंपादन कायद्यात बदल करण्यासाठी मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला विरोध करण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारे व मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवसीय जंतर मंतर आंदोलन सुरू झाले सरकारविरोधात घोषणा देत शेकडो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत देशभरात सध्या स्वाईन फ्लूचं थैमान सुरू आहे संक्रमणामुळे गर्भती महिलांना स्वाईन फ्लूची अधिक भीती असते आतापर्यंत स्वाईन फ्लूनं दगावणाऱ्या महिलांमध्ये यांची संख्या जास्त आहे गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती कमी असते त्यामुळे अशा आजारांनी त्या अधिक आजार प्रमाणात प्रभावित होतात गर्भधारणेदरम्यान फ्लू वेगानं पसरतो आणि शरीराला अशक्त आणि संक्रमित बनवतो ज्यामुळे न्यूमोनिया होण्याची भीती खूप असते आणि भ्रूण संकटात सापडू शकते महिलांमध्ये अशावेळी गर्भाशयाच्या वाढत्या आकारामुळे डायफ्रॉम आणि आतड्यांच्या जागी दबाव पडतो ज्यामुळे आतड्यांमध्ये हवेचं प्रमाण कमी होते त्यामुळे असं शरीर स्वाईन फ्लूच्या संक्रमणाखाली येऊ शकते ज्या महिलांना असं बाहेरचं संक्रमण होतं त्यांना ताप शरीराच्या वेदना वाहतं नाक गडा खावखावणे सर्दी आणि शरीराच्या तापमानात सतत बदल होताना दिसतो तसंच त्यांना उलट्या आणि अतिसार होऊ शकतो जर यातील कोणतेही लक्षण आपल्याला दिसत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि उपचार सुरू करावे असे आवाहन करण्यात आले आता बातमी वर्ल्ड कप क्रिकेटची भारतीय संघानं वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत केलेल्या कामगिरीबाबत त्याच्यावर सगळीकडून सुमनं उधळत आहे तर दुसरीकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भारताच्या कामगिरीवर खुश असला तरीही समाधानी मात्र नाही कारण की टीम इंडिया याही पेक्षा चांगली कामगिरी करू शकते असा सचिनला विश्वास आहे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यावर मिळवलेल्या विजयानंतर भारत ग्रुप बी मध्ये अव्वलस्थानी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकशे तीस धावांनी जोरदार विजय मिळवल्यानंतर सचिनने सांगितले की आतापर्यंत तरी आपण अफगाणिस्तानी आहोत ही फारच चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे मी खुश आहे मात्र समाधानी मोडीच नाही मला असं वाटतं की भारतीय संघानं अशा प्रकारची कामगिरी याही पुढे सुरू ठेवावी शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने तीनशे सात धावांपर्यंत मजल मारली होती तर चाळीस पूर्णांक दोन षटकात दक्षिण आफ्रिकेला एकशे सत्याहत्तर धावांवर गुंडाळले गेले पश्चिम घाटाचं सौंदर्य आणि कोकणचा विकास कसा करता येईल यासाठी माधवराव गाडगीड आणि कस्तुरी रंगन यांनी फडणवीस सरकारला शिफारस केली होती यासाठी नव्या समितीची घोषणा केली गेली ई डी सी अर्थात महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिलच्या माध्यमातून एक समिती कोकणच्या विकासाचा आढावा घेणार आहे त्यानंतर सहा महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर करणार राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी ही घोषणा केली आहे मित्रांनो दुर्दाज इथेच थांबूया मात्र आपण पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत सदैव आपल्या पाठीशी